जे म्हणत की खेकड्यामुळे धरणं फुटले. खेकड्याचं मला ऐकायचं, मला उत्सुकता आहे खेकड्यावरचे. खेकडा म्हणजे एक सिम्बॉलिक एक धरू नका. कृषी मंत्री तुमच्याकडे निर्णय कोण घेणार? कृषी मंत्री घेणार, घ्या ना जबाबदाऱ्या. का स्वीकारत नाही तुम्ही? हो, विरोधी पक्ष नेते तिकडे होते, जरी असलं तसं तरी या मंत्री दरेकर साहेब, निर्णय घेणारे जे मंत्री आहेत, कृषी मंत्री वगैरे वगैरे, त्या मंत्र्यांनी तुम्ही म्हणतात त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, ते तास तुमच्या बाजूला बसलेले आहेत. तेच मंत्री तुमच्या समोर बसलेले आहेत, तानाजी सावंत, जे म्हणत की खेकड्यामुळे धरणं फुटले, ते जात आहे. आता हे म्हणतं गोगलगायीमुळे नुकसान झालं. ही गोष्ट खरी आहे की गोगलगायीमुळे नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान होत आहे. न तुम्हाला काही सांगायचं खेकड्यावर? बोला ना. नाही मला मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यावरून सांग. त्या खेकड्याचं मला ऐकायचं, मला उत्सुकता आहे खेकड्यावरचे. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, टेक्निकली त्याच्यावरती मी भाष्य केलं होतं. याच्यामध्ये जर अशा पाझर तलावावरती झाडे असेल, झाड 15-20 वर्षाचं जुनं झाड, किंवा खेकड्याचा जो विषय निघाला, त्या प्रजाती त्या ठिकाणी असतात. खेकडा म्हणजे एक सिम्बॉलिक एक धरू नका. त्याच्या प्रजाती कोट्यावधी त्याच्यातील पिल्लं आणि त्याप्रमाणे ते असतात. झाड समजावरून जर आपण तोडलं तर त्याच्या मुळ्या ज्या असतात झाडाच्या, त्या बांधावरून ज्या खाली गेलेल्या असतात, ते कॅव्हिटी तयार करतात. ते जळतं ते झाडवरचं आणि खाली कॅव्हिटी तयार होते. आतलं मटेरियल तिथनं निघून जातं. पाण्याचा ज्यावेळेस लोंढा येतो, त्याची पोटेन्शियल एनर्जी इतकी असते त्या पाण्याची, आणि ती एनर्जी इतकी हाय प्रेशरची असते की ते डॅट मुळी ॲक्ट ॲज अ पाईप, आणि त्याच्यातून ते पाणी खाली जातं आणि त्या पाण्याचं प्रेशरमुळे ते फाटत जातं आणि तो पाझर तलावाचा बांध फुटतो. हे मेरीनं दिलेल्या अहवालातलं एक कारण आहे. दुसरं कारण खेकड्यांचं, जसा उन्हाळा वाढत जातो तसं हे हाय खेकड्याच्या प्रजाती, त्यांची पिलं खाली जसं ओल असेल तसं खाली 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 ते होल तयार करत जातात, आणि उन्हाळा जितका सिव्हिअर तितकं ते खोलपर्यंत जातात. आणि अचानक पाऊस काय सांगून येत नाही, ढगफुटे असेल किंवा जे पाण्याचे झरे त्या ठिकाणी जे पाणी येतं, आल्याबरोबर त्या ह्याच्यातनं पाणी जाऊन ते प्रेशरनं त्या पोटेन्शियल एनर्जीनं तो पाझर जो बांध फाटतो. इट इज अ टेक्निकल रिझन. आणि हे मेरीच्या अहवालात डिक्लेअर आहे. तो फक्त मी त्या ठिकाणी तो हे दिला होता की अशा पद्धतीचं हे होऊ शकतं. ह्या ठिकाणचा तिवऱ्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल की हे कामकाजाचं निकृष्ट दर्जा आहे, त्याच्यामुळे फुटलंय का, ह्या गोष्टीमुळे फुटलंय का, खेकड्यामुळे फुटलेला आहे. त्याचा विपर्यास मीडियाने केला, त्याचा विपर्यास विरोधकांनी केला, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. कारण मी जे बोललो त्यावेळेस बोललो, आजही टेक्निकली त्या फाउंडेशनवरती मी फर्म आहे.